हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. तर मी आज गाडीतूनच व्लॉग स्टार्ट केलेला आहे. घरातून निघता निघता आम्हाला खूप जास्त उशीर झाला आणि आम्ही निघालेलो आहेत आमच्यासाठी घर बघायला नवी मुंबईमध्ये. तर ऑलरेडी हे बघून गेलेत आणि आज आम्हाला सर्व फॅमिलीला घेऊन आलेत. तर हे ऑफिस आहे त्यांचं आणि या साईडचं नाव रिव्हर साईड आहे. तर हे तलोजाला आहे आणि खारघरपासून 5 मिनटं पुढे आहे. तर आता लगेच त्यांनी आम्हाला तो सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे जो त्यांनी ऑलरेडी रेडी करून ठेवला होता. तर खूप भारी सेटअप केला होता त्यांनी, खूप छान डेकोर केला होता. तर हे बघून तर मला खूपच आवडला हा फ्लॅट. तर आम्ही ठरवलं आहे बुक करायचं. आणि जे पोझिशन आहे ते आम्हाला 1-2 वर्षांनंतर भेटणार आहे. तर म्हणून आम्हाला स्वस्तात पडला आणि आमच्या बजेटमध्ये होता. तर म्हणून आम्ही आज फायनल करणार आहे. तर याची पोझिशन आम्हाला 2 वर्षांनंतर भेटणार आहे. तर फ्रेंड्स, जर का कुणाला नवीन घर घ्यायचं असेल तर हे बजेटमध्ये भेटू शकते. तुम्ही एकदा रिव्हर साईडला येऊन चेक करू शकता तलोजामध्ये. तर खूप छान त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं आणि ज्या आमच्या आटी होत्या, आम्ही लोन वगैरे थोडंसं उशिरा करणार होतो, तर तेही त्यांनी हे केलं. आणि इथे सर्वच फॅसिलिटीज आहेत. तर हे मुलांना खेळण्यासाठी होतं, फक्त प्लेईंगसाठी मुलांना, आणि लायब्ररी वगैरे, जिम, तर अशा सर्वच फॅसिलिटीज आहेत ह्या फ्लॅटमध्ये. तर मला असंच फ्लॅट बघायचा होता, असंच घर आम्हाला हवं होतं. तर म्हणून आम्ही इथे आलेलो आहेत. थोडंसं आमच्या घरापासून लांब आहे हे. तर फ्रेंड्स, सॅम्पल बघायला आलो आहे आणि खूप छान आहे फ्लॅट, मला खूप आवडला आहे. तर आम्ही 1-2 अगोदर बघितलेत आणि आता हा तिसरा बघायला आलो आहे. तर हा मला थोडासा ठीक वाटतो आहे. तर बघू, आता विचार करणार आहे, फिक्स काही सांगू शकत नाही मी. तर चला, मी अजून दाखवणार आहे तुम्हाला अजून 1-2. आम्ही अजून 1-2 ठिकाणी जाणार आहे. आणि हा जो आहे तो जिमचा एरिया आहे, बघू शकता तुम्ही. तर खूप स्पेस होता इकडे आणि व्हेंटिलेशन पण खूप छान आहे इकडे. आणि ते आता आम्ही वरती जाणार आहेत. तर वरती जॉगिंग ट्रॅक होणार आहे 3रा माळ्यावर. तर ते सर्वच आम्हाला खूप छान एक्सप्लेन करत होते. खूप भारी वाटत होतं इकडे. तर मुलांना खेळायसाठी गार्डन वगैरे पण होणारच आहे. तर आत्तासुद्धा रेडी होतं, तर मुलं पण तिथे खूप खेळले. आणि इकडे चाललो आहे आम्ही 3rd फ्लोअरला. तर आता ते आम्हाला दाखवत आहेत की इकडे जॉगिंग ट्रॅक होणार आहेत, ते असं सांगत होते. तर बस आता आम्ही बघून आलोत आणि आता जे फायनल डील करायची होती आमची, तर तोपर्यंत लंच टाईम झाला होता. आणि आम्ही गजिबो धाबामध्ये, फेमस रेस्टॉरंट आहे हे तलोजाचं, तर इथे जेवायला आलोत. त्यांनी पण आम्हाला ऑफर केलं जेवायसाठी, पण आम्हाला इथे जेवायचं होतं गजिबो धाबामध्ये. तर हे खूप फेमस आहे, यांनी सांगितलं. हे जेव्हा अगोदर आलते तर हे यांनी इथंच जेवण केलं होतं. तर खूप भारी जेवण आहे असं बोलले हे आणि आम्हाला पण घेऊन गेले. तर घरातूनच आम्हाला सांगून नेलं होतं की तुम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये नेणार आहे जेवण करायला. तर मला असं वाटतं आहे की संध्याकाळी इथे खूप भारी व्ह्यू असणार, बघू शकता तुम्ही. तर संध्याकाळच्या वेळेस खूप मस्त व्ह्यू असेल इथे असं मला वाटतं आहे. आणि आम्ही जेवणामध्ये चिकन हंडी वगैरे मागवली आणि हा होता आमचा स्टार्टर, चिकन चिल्ली वगैरे. तर मुलींनी खूप एन्जॉय केलं जेवण, खूप भारी जेवण होतं आणि सर्वच जेवण संपवलं. मुलींनी लेमन ज्यूस वगैरे पिलं कारण खूप जास्त गरम होत होतं. उन्हामध्ये गेलो होतं आम्ही तिथे, पण त्या हॉटेलचा व्ह्यू जो होता तो पण खूप भारी होता. तर आम्हाला परत जायचं आहे आता रिव्हर साईडवर. आम्ही जेवायला आलो होतो इकडे आणि परत आम्हाला जायचं आहे, कारण जे फायनल करायचं, घ्यायचं की नाही घ्यायचं, हे आम्ही बोलणं केलेलं नव्हतं अजून. तर परत आम्हाला रिव्हर साईडवर जायचं आहे आणि फायनल करायचं आहे. तर बुक तरी केलं आहे आम्ही, आता पुढे बघू काय होतं आहे अजून. आम्ही आलो घर बघायला. मामी घर बघितलं, म्हणजे सॅम्पल बघितलं, आम्हाला खूप आवडलं. आणि आता पुढे बघू काय होतं आहे. आम्ही घेतलं पण घर, आता काय ते डिस्कशन्स वगैरे आहेत ते सगळं बोलत आहेत पप्पा. पप्पा बँकवाल्यांशी बोलत आहे, लोन होत आहे का नाही किंवा किती होत आहे लोन. आणि फायनल तर केलं आहे, आता खूप भारी वाटतं आहे, पण थकलोत पण.
पापा गेले बँकेविषयी बोलायला लोनविषयी, ते फायनल झालं की मग आम्ही घरी जाऊ. खूप थकलो आहेत आम्ही, आता जाऊया चला घरी. आणि हे गार्डनमध्ये आलेत मुलं खेळायला, तर खूप बोर झाले होते कारण सकाळपासूनच आम्ही घरातून निघलो होतो आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे, तर थोडंसं बोर झाले होते मुलं म्हणून तिथेच गार्डन आहे रिव्हर साईडमध्ये, आणि थोडंसं गार्डनमध्ये पण मुलांनी एन्जॉय केलं. घर घेणार आहोत ना तिकडे सगळीकडे, इकडे गार्डन, बॅक साईडला पण गार्डन, इकडे लायब्ररी आहे, मिनी थिएटर पण आहे, आणि गेम्स खेळायला पण जागा आहे, कॉफी टेबल्स पण आहे, खूप सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहे. तुम्ही इथं राहायला पण येऊ शकता जर तुम्हाला घर शोधताय तुम्ही तर. इथं खूप छान आहे, सगळं अवेलेबल आहे इथं खेळायला, म्हणजे बाहेर जायची गरजच नाही आपल्याला, खूप छान आहे. छान आहे, तर मी तर आज बुक केलंय, तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तनुजला आहे, प्रोजेक्टचं नाव रिव्हर साईड आहे, तनुजला आहे का?